तेव्हा मालविका चौथी मध्ये स्कॉलरशिपचा अभ्यास करत होती. तिने खूप मन लावून अभ्यास केला. परीक्षेच्या आदल्या दिवशी मी तिच्या जवळ गेले आणि तिला म्हटलं, तू खूप मेहनत केलीस, खूप ज्ञान मिळवलंस, उद्याची परीक्षा देऊन वेगळं काहीच होणार नाहीये, त्याच्यापेक्षा त्या परीक्षेला दांडी मारून आपण सगळ्यांनी वॉटर वर्ल्डला धम्माल करायला जाऊया. मला माहिती आहे जी आईच आपल्या मुलींच्या शालेय शिक्षणात अशा अडचणी आणते त्या आईला लोक काय म्हणत असतील. शिक्षण किंवा लर्निंग याच्याशी दूर दूर पर्यंत संबंध नाहीये अशा सगळ्या गोष्टी आमच्या मुलींवरती लादायचा मला खूप कंटाळा यायचा. छोटी छोटी बाळं असतात, जेव्हा त्यांनी भरपूर खेळायला हवं तेव्हा आपण त्यांना शाळेत पाठवून देतो, मग त्या चार भिंतींच्या मध्ये बसून त्यांनी शिकायचं कुठून, तर ते पाठ्यपुस्तकातून. आणि शिकायचं कशासाठी, तर ते परीक्षेत चांगले मार्क मिळण्यासाठी. हे एवढंच चक्र सुरू राहतं. मला न आवडणाऱ्या गोष्टींमध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या. जसं चिमुकल्या बोटांमध्ये पेन्सिल पकडून अक्षरं खरडायची, किंवा पहाटे साखर झोपेतनं बाळांना उठवायचं, ते कशासाठी, तर पाठीवरती जे ओझं वाहायचं ते वेळापत्रकात बघून अचूक भरण्यासाठी. हल्ली तर 5 वर्षाच्या मुलांना सुद्धा प्रोजेक्ट करावं लागतं आणि विषय काय असतो, फायर ब्रिगेड. म्हणजे खरं तर आई वडीलच करतात हे असली प्रोजेक्ट. या आणि अशा कितीतरी गोष्टींचा मला कंटाळा यायचा, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. मालविका आणि राधा या आमच्या दोन मुलींची शाळेतली प्रगती, शाळेच्या अपेक्षा आणि त्यांची क्षमता यांच्या तुलनेमध्ये कमी भरायला लागली. पण मला खरंच असं वाटत नाही की त्याच्या पाठीमागे माझा बेजबाबदारपणा होता. आमच्या मुलींसाठी काय चांगलं वाईट याची जबाबदारी शाळेवरतीच सोडून न देता ती आम्ही स्वतः उचलली होती. पण माझ्या या बंडखोरपणाचा कळस होता की हळूहळू मी मुलींना शाळा सोडून देण्यासाठीच प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. सप्टेंबर 2011, दिवस संपून रात्र होत आली तरी आमची चर्चा काही संपली नव्हती. आमच्या मुलींचं मन वळवण्याचे सगळे प्रयत्न करून संपले, पण आपण त्यांच्यावरती जबरदस्ती तर करू शकत नाही ना. आणि चर्चेच्या शेवटी त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला.